उत्पत्ती प्रकरण 35. बेथेल येथे देव याकोबाला आशीर्वाद देतो. मग देवाने याकोबाला सांगितले की उठ, वर जाऊन बेथेल येथे राहा, आणि तू आपला भाऊ एसाव याच्या पुढून पळून चालला असताना ज्या देवाने तुला दर्शन दिले होते त्याच्यासाठी तेथे वेदी बांध. मग याकोब आपल्या घरच्या मंडळीस व आपल्या बरोबरच्या सगळ्या माणसास म्हणाला, तुमच्यापाशी जे परके देव आहेत ते सर्व फेकून द्या व स्वतःला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला. आपण उठून वर बेथेलास जाऊ, तेथे मी देवासाठी वेदी बांधीन. त्याने माझ्या संकटसमयी माझे ऐकले आणि ज्या वाटेने मी प्रवास करीत होतो तीत तो मजबरोबर होता. तेव्हा त्यांनी आपल्यापाशी असलेले सर्व परके देव आणि आपल्या कानात असलेली कुंडले याकोबाच्या हवाली केली आणि याकोबाने शखेमाजवळ असलेल्या एका वृक्षाखाली ती पुरून टाकली. मग त्यांनी कूच केले आणि आसपासच्या नगरातल्या लोकांच्या मनात देवाने अशी दहशत उत्पन्न केली की ते याकोबाच्या मुलांच्या पाठीस लागले नाहीत. ह्या प्रकारे याकोब आपल्या बरोबरच्या सर्व लोकांसह कनान देशात लूज म्हणजे बेथेल येथे येऊन पोहोचला. तेथे त्याने एक वेदी बांधली व त्या स्थलास एल बेथेल म्हणजे बेथेलचा देव हे नाव दिले, कारण तो आपल्या भावापासून पळून चालला असता येथेच देव त्याला प्रगट झाला होता. रिबकेची दाई दबोरा ही मरण पावली व तिला बेथेलच्या खालच्या बाजूस अल्लोन वृक्षाखाली पुरिले. ह्या वृक्षाचे अल्लोन बाकूथ म्हणजे रुदन वृक्ष असे नाव ठेविले. याकोब पदन आरामाहून परत आल्यावर देवाने त्याला पुन्हा दर्शन देऊन आशीर्वाद दिला. देव त्याला म्हणाला, तुझे नाव याकोब आहे, पण आतापासून तुला याकोब म्हणणार नाहीत, तर तुझे नाव इस्रायल होईल. आणि देवाने त्याला इस्रायल हे नाव दिले. देव त्याला आणखी म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे, तू फलद्रूप होऊन बहुगुणित हो, तुझपासून एक राष्ट्रच काय तर राष्ट्र समूह उत्पन्न होईल आणि तुझ्या पोटी राजे निपजतील. आणि जो देश मी अब्राहाम व इसहाक यास दिला तो तुला देईन आणि तुझ्या मागे तुझ्या संततीसही तोच देश देईन. मग देवाने जेथे याकोबाशी भाषण केले होते तेथूनच आरोहण केले. आणि जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते तेथे त्याने एक पाषाणस्तंभ उभा केला आणि त्यावर पेयार्पण करून त्यास तैलाभ्यंग केला. जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते त्या स्थलाचे नाव याकोबाने बेथेल ठेविले. राहिलीचा मृत्यू. मग त्यांनी बेथेलाहून कूच केले आणि एफ्राथ गाव अद्याप काहीसा दूर असता राहेल प्रसूत झाली व तिची प्रसूती कष्टाची होती. प्रसूती वेदना होत असता सुईण तिला म्हणाली, भिऊ नको, कारण तुला हाही मुलगाच आहे. ती तर मरण पावली. तिचा प्राण जाता जाता तिने मुलाचे नाव बेन ओनी म्हणजे माझ्या दुःखाचा पुत्र असे ठेविले. तथापि त्याच्या बापाने त्याचे नाव बन्यामीन म्हणजे माझ्या उजव्या हाताचा पुत्र असे ठेविले. ह्याप्रमाणे राहेल मरण पावली आणि एफ्राथ म्हणजे बेथलेहेम गावाच्या वाटेवर तिला पुरिले. मग याकोबाने तिच्या कबरेवर एक स्तंभ उभारिला. तो राहेलीच्या कबरेवरचा स्तंभ आजवर कायम आहे. नंतर इस्रायलाने कूच करून एदेर कोटाच्या पलीकडे आपला डेरा दिला. इस्रायल त्या प्रदेशात राहत असता रऊबेन हा आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिजपाशी जाऊन निजला हे इस्रायलाच्या कानावर गेले. याकोबाचे मुलगे. पहिला इतिहास प्रकरण 2 पदे 1 व 2. याकोबास 12 मुलगे होते. लेआ हिचे मुलगे. याकोबाचा पहिला मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहुदा, इस्साखार व जबुलून. राहेलीचे मुलगे योसेफ व बन्यामिन. राहेलीची दासी बिल्हा हिचे मुलगे दान व नफ्ताली. आणि लेआची दासी जिल्पा हिचे मुलगे गाद व आशेर. हे याकोबाचे मुलगे त्याला पदन आरामात झाले. मग किरियाथ अरबा म्हणजे हेब्रोन येथील ममरेस
याकोब आपला पिता इसहाक याजकडे गेला. तेथेच अब्राहम व इसहाक हे पूर्वी वस्तीस होते. इसहाकाचा मृत्यू. इसहाकाचे वय 180 वर्षांचे होऊन त्याने प्राण सोडला. तो वृद्ध व पुऱ्या वयाचा होऊन मृत्यू पावला आणि स्वजनास जाऊन मिळाला. त्याचे मुलगे एसाव आणि याकोब यांनी त्यास मूठमाती दिली.